बीड तालुक्यातील खापरी बांगरी येथील युवा शेतकरी ईश्वर शिंदे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. एकत्र काम करतो आम्ही महाराष्ट्रामध्ये. हे फुलाचा हार एक वर्षभर खराब होत नाही. जे भारतामध्ये फक्त आपण शेती करतो. या दरम्यान त्यांनी त्यांना दाखवण्यासाठी काळा ऊस आणला होता. तो ऊस आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं गुणकारी, गोड व खाण्यास अत्यंत सोपा असल्याची माहिती ईश्वर यांनी दिल्यानंतर मुंडे यांनी चक्क ऊस खाऊनच पाहिला. दरम्यान त्यांनी ईश्वर यांच्या नवनवीन प्रयोगांची माहिती देखील घेतली. यानंतर भारवलेल्या धनंजय मुंडे यांनी त्यांचं कौतुक देखील केलं. तुला काय काय जे पाहिजे ना ते विस्तर तुला एक तास देतो. मी एक तास माझ्याकडे आपण फार व्यवस्थित काम करूया. शेवटी ईश्वर यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. धनंजय मुंडे साहेबांना जेव्हा धनंजय मुंडे साहेब विरोधी पक्ष नेत होते त्यावेळेस मी हे मुलं त्यांना दाखवले होते. त्या टायमाला मी माझ्याकडे सफरचंद झाडाचा प्रयोग सक्सेस झाला होता. 2018 मी सफरचंद झाडाची न्यूज बीडमध्ये दुष्काळ पडला तरी बी बीडमध्ये पाणी प्यायला राहत नाही. त्या टायमाला 2018 माझ्या एका झाडाला 50 फळं लागले होते. ते साहेबांना मी न्यूज दाखली होती. त्याच्यानंतर आज मला साहेबांची भेट झाली तर मी आज साहेबांना ऊस दाखवला होता. तर साहेबांनी माहिती सांगत असताना डायरेक्ट साहेबांनी खाऊन बघितला. म्हणजे आज कृषीमंत्र्याचा मुलगा किंवा कृषीमंत्री आहे का नाही डायरेक्ट लाईव्ह मला बघायला भेटलं. ऊसाची माहिती सांगायच्या अगोदर डायरेक्ट साहेबांनी खाऊन बघितला. एकाने म्हणले असे ह्यात काय टाकलंय कसं काय काहीच नाही. डायरेक्ट ऊस दिसला तोडात घातला. म्हणजे आज शेतकऱ्याच्या शेतात म्हणजे जर गेलं तर शेतकरी डायरेक्ट भूक लागली डायरेक्ट खायचा प्रयत्न करतो. विचारत पण नाही त्यांना ते दिसलं ऊस. म्हणजे आज कृषी मंत्र्याचं नातं जवळ किती आहे शेतीचं हे मला लाईव्ह डायरेक्ट बघायला भेटलं आणि खूप आनंद वाटला. माझं 2016 गव्हर्नमेंटला इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर गावाकडे शेती करत आहे. शेतीमध्ये मी काळ्या ऊसाची शेती करत आहे. हा काळा ऊस खाण्यासाठी वापरला जातो. खाण्याचा स्वाद समोर होतो. या वर्षीचं पुण्याचं किसान कृषी प्रदर्शनमध्ये काळा ऊस एक ऊस 100 रुपयाला विकलेला आहे. आणि काळा ऊस खाण्या जो बीज आहे बीज हे 50 रुपये किलो म्हणजे 50,000 रुपये टन. आणि महाराष्ट्रामध्ये मी काळा ऊस पुण्याच्या किसान कृषी प्रदर्शनमध्ये विकलेला आहे. त्याच्यामध्ये उदाहरण सांगायचं म्हणलं तर कोल्हापूरचं भीमा कृषी प्रदर्शनमध्ये एक ऊसाचा डोळा माझा 10 रुपयाला एक गेलेला आहे. असा एका ऊसामध्ये 30 डोळे असतात. तर एक ऊसाला अंदाजे भाव मला 300 रुपयापर्यंत एक भाव भेटलेला आहे. हे महाराष्ट्रामध्ये लाईव्ह आहे. तर ह्यावर्षी मुंबईला संक्रांतीच्या सणादिवशी 7 दिवसामध्ये मी 15 गाड्या काळा ऊस खाण्यासाठी विकलेला आहे. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 5,000 एकर काळा ऊस लागवड केलेला आहे. ह्यावर्षी मुंबईला झालेलं महालक्ष्मी सरसमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व महिलांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे. ज्यामध्ये प्रत्येक महिलांचं 2 लाखापर्यंत 3 लाखापर्यंत बिझनेस झालेला आहे. सर्व अडीअडचणीच्या ठिकाणी महिलांना शेतकऱ्यांना तरुणांना सर्व ठिकाणी आपण मार्गदर्शन करत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं काम चालू आहे.